मला राजकारणाची गोडी होती म्हणून मी आलो. त्याच्यानंतर माझ्यावर जबाबदारी साहेबांनी टाकली. त्याच्यानंतर सुप्रियाला वाटलं की आपण पण ह्या क्षेत्रामध्ये यावं. अशा पद्धतीने नंतर गेल्या टर्मला रोहित पण आला. असं ते सगळं आलं. रोहितला म्हणलं की काही इथं आपलं पुण्या जिल्ह्यात नको, तो आपलं शेजारच्या नगर जिल्ह्यात जा, कर्जत जामखेडला. नाहीतर लोक म्हणतील यांच्याशिवाय काय दुसरं कोणी दिसतंय का? नाही. तर जेव्हा त्याला आपल्याला कर्जत जामखेडला पाठवलं, तिथंही त्याने चांगलं काम चालवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना चाललं सगळं व्यवस्थित होतं. अजित पवारांनी तुमचं अगदी जाहीरपणे कौतुक केलं वाचण्यामध्ये की रोहित पवार त्यांच्या कर्जत जामखेडमध्ये खूप चांगलं काम करत आहे. अजित पवारांकडून अशा कौतुकाची तुम्हाला अपेक्षा आहे होती का? अजित पवार तुमचा सृजनचा अंक निश्चित नियमितपणे वाचतो. लोकांच्या आशीर्वादाने मी तिथं निवडून आलेलो आहे. प्रामाणिकपणे एका कुटुंबासारखं मतदारसंघ मी जपलेला आहे. माझं कामच दमदार असेल तर विरोधक पण कौतुक करत असेल तर चांगली गोष्ट आहे. अजित पवारांचे कौतुक नाही, आता कौतुक केली असेल आणि ते विकासाच्या कामावर केली असेल तर स्वागतच केलं पाहिजे. मी त्याचं स्वागत करतो. त्या ज्या काही कुठले शब्द होते त्यांचे चांगले मी स्वागत करतो, कारण मतदारसंघामध्ये काम तितकं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तिथं असणारे लोक मला परत एकदा आमदार म्हणून निवडून देतील. रोहित पवारांचं कौतुक केलं त्यांनी, त्याच्या कामाचं चांगलं काम करतो. पण ही गोष्ट खरी आहे, रोहितचं कामच चांगलं आहे, त्याच्यात काही वादच नाही आहे.